संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत मुंबईतून आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत आहेत तर पुण्यातून चंद्रकांत फुंदे आहेत सुरुवातीला आपण मुंबईमध्ये जाऊयात विशाल आझाद मैदानावर आज देखील मोठ्या संख्येनं एसटीचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे देखील आहेत कालची तर कृती समितीसोबत सरकारची बैठक झाली जी निष्फळ ठरली आज पुन्हा एकदा होते या आजच्या बैठकीकडून सुद्धा आजच्या या कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा आहेत कुठेतरी आमच्या मागण्या मान्य होतील आणि हा संप मिटेल श्वेता नक्कीच खरं तर या सर्व कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे की याच्यावरती तोडगा लवकरात लवकर काढण्यात येव्हा कारण का या संपामध्ये फक्त पुरुषच नाही पण महिला सुद्धा सहभागी झालेल्या आहेत मुंबईमध्ये अनेक गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो आहे गैरसोय होते असं सुद्धा या कर्मचाऱ्यांचं मत आहे आणि आत्ता आपण जर आझाज आझाद मैदानचा पाहिलं तर कर्मचारी जे आहेत हे मोठ्या संख्येनं आझाद मैदानकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईच्या दिशेनं आता ग्रामीण भागातील एस टी कर्मचारी जो आहे तो आपल्याला एक न्याय मिळेल या आशेनं जो आहे हा आझाद मैदान या परिसरात येऊ लागलेला आहे खरंतर आपण पाहिले भाजप आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोतसुद्धा या कर्मचाऱ्यांबरोबर होते ते का काही वेळ झाला आता या ठिकाणहून निघून गेलेले आहेत थोड्या ते पुन्हा या ठिकाणी येतील मात्र हे कर्मचारी जे आहेत हे आपल्यासोबत आहेत मागणी अत्यंत रास्त आहे एकीकडे निलंबनाची कारवाईसुद्धा केली जाते अशातच ह्या सगळ्या कुटुंबाला घेऊन अनेक कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदानामध्ये झालेले आहेत कारवाई केली जाते निलंबनाची कारवाई होते वाटतं आजच्या बैठकीत काहीतरी याच्यावरती तोडगा निघेल आम्हाला वारंवार अपेक्षा असतात की बैठकी होतात चर्चा होतात काहीतरी तोडगा निघेल पण सरकार अजिबात संवेदनशील नाही आमच्याबद्दल आमचे दिवाळीपासून आंदोलन चालू आहेत आम्ही दिवाळी केली नाही त्यानंतर आम्ही आझाद मैदानावर आहोत बघा आम्ही आमची काय अवस्था आहे वारंवार सरकार आम्हाला काल काल पण चर्चेला बोलवलं पण केवळ औपचारिकता केली आमच्याबद्दल ते काही संवेदनशील आहेत असं वाटत नाही आम्ही आता असं विचार करतोय की नेमकं सरकारला पाहिजे काय विरोधी पक्ष सर्व आमच्या बाजून आहे सरकारमधील तिन्ही पक्षही म्हणतात की तुमचे प्रश्न बरोबर आहेत आम्ही सोडू मीडिया तुम्ही आमचं वारंवार कव्हरेज दिवाळीपासून करत आहात सामान्य जनता म्हणते की यांचे प्रश्न बरोबर आहेत काहीतरी करायला पाहिजे मग नेमका प्रॉब्लेम काय अमेरिकेची मदत पाहिजे क्यांना आमचा प्रश्न सोडवायला प्रॉब्लेम काय कुणाला विचारायचं आहे कशाची वाट बघत आहेत मुख्यमंत्री आमचा अंत पाहू नका मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे आज आम्ही इथं बसलोत उद्या आम्ही मंत्रालयात बसू परवा आम्ही तुमच्या घरासमोर येऊन बसू कृपया आमची विनंती की आमचा अंत पाहू नका आमच्या मागण्या काहीही गैर नाहीत राज्य शासनातील इतर आमच्या लायकीचे आमच्या बरोबरचे लोक आहेत त्या लोक इतकेच आमची मागणी आहे आणि आमची एस टी जी लालपरी जी आहे स्वायत्त महामंडळ म्हणून तिचा तिला सावत्रपणाची वागणूक दिली जाते आणि तिचं कुरण करून ठेवलं आहे फक्त खाण्यासाठी मग याला एकच पर्याय हे जर राज्य शासनात गेलं तर ह्याच्यावर हजारो कोटीचे कर जे महामंडळाकडून शासन घेतं ते बंद होतील आणि त्याच्या योग्य जनतेला चांगल्या सुविधा देता येतील चांगल्या गाड्या येतील चांगले अधिकारी येतील प्रशिक्षित अधिकारी येतील कमी पगार असल्यामुळं मॅनेजमेंटमध्ये चांगले अधिकारी येत नाहीत ते चांगले अधिकारी येतील आणि शक्य आहे जर कर कमी झाले तर प्रवासी तिकीटही कमी होईल जिथं शंभर रुपये तिकीट आहे तर साठ रुपये होईल मग ह्या सर्वांना एकच पर्याय आहे की राज्य शासनात विलिनीकरण करणे आम्ही संयमानं जात आहोत अहिंसा मार्गाने करत आहोत पण आमचा संयम आता सुटत आहे सरकारला आमची विनंती आहे की आमच्याकडून काही आता इथून पुढे कायदे आमच्या हातात घेण्यात आला आणि काही चुकीच्या गोष्टी घडल्या आम्ही तुमच्या घरापर्यंत आलो तर त्याला पूर्णतः तुम्ही जिम्मेदार असाल परत परत आम्ही सरकारला विनंती करतोय की संवेदनशील व्हा आम्ही तुमचेच मतदार आहोत तुमच्याच महाराष्ट्रातले आहोत मराठी माणसं आहोत तुम्ही मराठी माणसाचे कणवाळू आहात असं दाखवता मग तुम्ही एकदा सिद्ध करा उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती आहे की तुम्ही सिद्ध करा तुम्ही मराठी माणसाचे गरीबाचे कायवारी आहात आणि राज्य शासनात आमचं विलिनीकरण करा सामनामध्ये आज असं म्हणण्यात आलेलं आहे की जरा एस टी कर्मचाऱ्यांनी साबुरी न घेतलं पाहिजेत एस टी कर्मचाऱ्यांना समोरून आणि किती दिवस घ्यायला पाहिजे गेली चौदा दिवस झालं आम्ही पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही फिरतो आहे इथं आझान आझाद मैदानामध्ये आम्ही दिवसरात्र आमची वैऱ्याची करतो आहे एवढा संघर्ष करतो आहे एवढा संघर्ष कर। करूनसुद्धा मुख्यमंत्री महोदय आम्ही किती किती संवेद म्हणजे संवेदीन राहायला पाहिजे म्हणून आम्हाला कधी कधी असं वाटायला लागलं या महाराष्ट्रामध्ये काय तालिबानी राजवट लागू झाली की काय म्हणून मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांना मी विनंती करतो की बाबा आमचं कुठंतरी आम्हाला न्याय द्या किंवा आम्हाला या राज्य शासनामध्ये विलीन करून प्रश्न सोडवा श्वेता आपण पाहतोय की की कर्मचाऱ्यांची एकच मागणी आहे आता अंत पाहू नका आज आम्ही आझाद मैदान पर्यंत पोहोचलेलो आहोत जर मागणी पूर्ण नाही झाली तर मंत्रालयात येऊन बसू आणि मंत्रालयात आल्यानंतर सुद्धा आमची जर मागणी पूर्ण नाही केलात तर तुमच्या घरापर्यंत येऊ असा पवित्रा जो आहे ते आता आंदोलनाने घेतलेला आंदोलकांनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय श्वेता विशाल या आंदोलनाकडे या संपाकडे आपलं असंच लक्ष असेलच मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीवरती आपण आता पुण्यामध्ये जाणार आहोत कारण तिथे खाजगी वाहतूकदारांनी एक निर्णय घेतलाय आणि संपाला पाठिंबा देण्यासाठी खाजगी वाहतूक ही डेपोतून बंद करणार असल्याचं कळत आहे सकाळी दहा वाजल्यानंतर खाजगी बसेस